व्यासपीठाकडे यानंतर मी आमंत्रित करते सन्माननीय राजाराम माने यांना. त्यांना तुम्ही ऐकलेलं आहेच, सरांना आता थोड्या वेळापूर्वी ते बोललेलेच आहे. दारात शेवगा लावू नये, तो अशुभ असतो. या पूर्वापार चालत असलेल्या समजुतीला त्यांनी तडा दिला. त्यांनी दारातच नाही तर रानातही शेवगा लावला. त्याच्या उलाढालीतून येणाऱ्या प्राप्तीतून नंतर गावकऱ्यांचे डोळे उघडले आणि अल्पावधीतच सावर्डे गावचं नाव शेवगा बाजारपेठेत विशेषत्वाने ओळखलं जाऊ लागलं. यासाठी अनेक प्रयोग सन्माननीय माने सरांनी केलेले आहेत. सन्माननीय राजारामजी माने सांगलीकरांना आपला अभिमान आहे. सन्माननीय मानसिंगराव कुंठेकर इतिहास संशोधन हे एरागाबाळ्याचं काम नाही. इतिहासाची पानं उलटून बघावीत असं प्रत्येकाला वाटत असतं. कधी कधी ही पानं उलटत असताना एखाद्या गुपितावरचा पडदा सुद्धा उघडला जाऊ शकतो. परंतु नवीन पिढी जी आहे, तरुण पिढी आहे, ती या क्षेत्राकडे वळताना फारशी दिसत नाही. मात्र 30-35 वर्षाचे असलेले निर्जिती मानसिंगराव कुंठेकर यांनी या विषयात स्वतःला झोकून दिलेला आहे आणि गेल्या 15 वर्षांपासून इतिहास संशोधनामध्ये आपण कार्यरत आहात. आम्हास आपला अभिमान आहे. यानंतर व्यासपीठावर मी आमंत्रित करते पुढील ऐकून सन्माननीय विठ्ठलराव जोगळेकर यांना. त्यांच्या वतीने जर तुम्ही आलं असेल तर कृपया आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी इथे यायचं आहे. त्यांचे सुपुत्र इथे आलेले आहे. ज्या काळात इंजिनियर बनणं ही अतिशय गौरवाची बाब होती, अशा काळात म्हणजे 1955 सिव्हिल इंजिनियर बनलेले विठ्ठलराव जोगळेकर यांनी त्या काळात कोयना प्रकल्पावर अत्यंत कौशल्यपूर्ण कामगिरी बजावत असताना सातत्याने व्यापक समाजिक नजरेसमोर ठेवले. पुढे त्यांनी सरकारी नोकरी सोडून सहकारी सोसायटीमध्ये काम आव्हान म्हणून स्वीकारले. तसेच 1968 पासून 2009 पर्यंत आपल्या शिवसेनेमधील सेवेत त्यांनी सहकारी चळवळीतील एक आदर्श पाठ सुद्धा घालून दिला. यानंतर व्यासपीठाकडे यायचे सन्माननीय नारायणराव देशपांडे यांनी. सन्माननीय नारायणराव देशपांडे, जसे की मगाशी आम्ही उल्लेख केला की सामाजिक क्षेत्रामध्ये घराणेशाही हवी का, खरंच असायलाच हवी. आणि ही घराणेशाही देशपांडे कुटुंबाच्या रूपाने आपल्या समोर आहे की वसा जणू काही देशपांडे कुटुंबियांनी घेतलेला आहे सामाजिक कार्यांचा. आणि येरळा प्रोजेक्ट सोसायटीचं निर्माण खूपच आहे. मी दादासाहेब पाटील. अच्छा, उदय यांची केडीनांचा मी पुतणे आहे. भेटू आपण. मेंढी पालन या व्यवसायामध्ये अतिशय उल्लेखनीय असं काम सन्माननीय नारायणजी देशपांडे सरांनी केलेलं आहे. यानंतर व्यासपीठाकडे मी आमंत्रित करणार आहे सन्माननीय गोविंद देशमुख यांना. त्यांच्या वतीने जर कुणी आलेलं असेल देशमुख साहेबांच्या वतीने तर कृपया मंचाकडे यायचं आहे. आपल्या मुलाला गाणं आणि संस्कृत आलं पाहिजे असा वडिलांचा आग्रह, परंतु मुलाचा त्यात रस नाही. वडील सांगितली प्रतिती अशी वकील, परंतु वकील